नमस्कार, मी राणी यादव. आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र. चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून. महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्र 25 वर्ष मागे गेला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सांगलीत घणाघात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष. अध्यक्षपदासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव आघाडीवर, तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच. नरेंद्र मोदी हे भारताचे जननायक, त्यांच्यामुळेच भारत नेहमीच भाजपमध्ये राहणार, प्रवीण दरेकर यांना विश्वास. आणि सांगली जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल. जिल्ह्यात केवळ 8 नवे रुग्ण, प्रशासनाची धावपळ आणि नागरिकांची साथ ठरली महत्वाची.